पॅटर्नचा प्रोग्राम कोण करणार आहे? पल्लवी. पल्लवी ठीक आहे. पल्लवी सीचा प्रोग्राम लिहायचा आणि इतर इथं साईडला लिहिली प्रोग्राम. ठीक आहे, हा असा प्रोग्राम लिहायचा आहे ज्याने हा पॅटर्न प्रिंट झाला. सिम्पल पॅटर्न आहे, फक्त 4x4 असे स्टार प्रिंट करायचे. ठीक आहे, करेक्ट. प्रोग्राम पण लिहि आणि ट्रेसिंग पण करू. This is a program STDIO. Include करतो का? Sorry. Hashtag include STDIO. Void main. Black pen घेतेस का जरा? Ink दिसते. स्पेस नाही आहे ना? आहे ना? हा ठीक आहे, ठीक आहे ना. व्हॉइड मेन मध्ये स्पेस आहे. पहिला आपण इंटीजर डेटा टाइप एक्सेप्ट करणार. इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर करणार, त्यामध्ये मला दोन व्हेरिएबल यूज होणार आहेत म्हणून मी पहिले आय देन जे डिक्लेअर करते. नंतर आपल्याला चार स्टार प्रिंट करायचे, त्यामुळे नेस्टेड लूप यूज करणार आहे. तर पहिले दोन यूज होतात नेस्टेड लूप, इनर आणि आउटर. तर पहिला आउटर लूप यूज करणार आहे फॉर आय इक्वल्स टू 1, कारण 1 पासून 4 पर्यंत जायचंय आपल्याला. म्हणून फर्स्ट 1 आय इज लेस दॅन इक्वल टू 4, कारण पहिल्या रो मध्ये 1 पासून 4 पर्यंत प्रिंट करायचंय म्हणून आपल्याला 4 पर्यंत जायचंय. म्हणून आय इज लेस दॅन इक्वल टू 4. आय रोज आहेत म्हणून आय इज लेस दॅन इक्वल टू 4. ठीक आहे, मग नंतर ते नेक्स्ट इन्क्रिमेंट करायचे म्हणून आय प्लस प्लस. ट्रेसिंग मध्ये कळेल आपण फॉरचा नंतर ब्रॅकेट एफ च्या खाली दिली प्रॉपर, त्याच्यानंतर आतमध्ये. नंतर परत एक फॉर लूप यूज करणार आहे आपण. हे इनर लूप आहे, इथं आपण पहिला मी आय घेतला म्हणून फर्स्ट आउटर लूपला आय इनिशियलाइज केलाय. देन जे जे इज इक्वल टू 1, जे इज लेस दॅन इक्वल टू 4, कारण इथं रो केले आणि इथं कॉलम पण आपल्याकडे 4 आहे म्हणून आय इज लेस दॅन इक्वल टू 4. परत जे प्लस प्लस, जर ह्या पॅटर्न मध्ये एक एक स्टार कमी करत आला असतो तर मायनस मायनस काय मायनस तिथली जे इज लेस दॅन इक्वल टू जी 4 ची कंडिशन आहे ती तशीच ठेवली असता चालला असता का काय त्याच्यामध्ये चेंजेस झाले? नाही, इथं पण मायनस मायनस झालं असतं आणि इथं पण मायनस मायनस. तिथं मायनस मायनस का झालं असतं? काय नंबर ऑफ रोज तेवढेच आहेत की काय? म्हणजे तो नेक्स्ट प्रोग्राम मी तुला तुम्हाला देतो आता. हा जे इज इक्वल टू 1, जे इज लेस दॅन इक्वल टू 4, त्या फॉर लूप मध्ये सिंगल स्टेटमेंट असेल तर ब्रॅकेट घ्यायची गरज नाही आपल्याला, पण जर ब्रॅकेट घ्यायची जर सवय असेल तर ती चांगली, एक जरी स्टेटमेंट असलं तर. आपण हे जे ला प्रिंट करणार आहोत म्हणून प्रिंट एफ, प्रिंट एफ साठी आपल्याला स्टार प्रिंट करायचे म्हणून स्टार, नंतर हा ब्रॅकेट क्लोज, नेक्स्ट लाईन ला यायचं म्हणून परत प्रिंट करणार आहे आपण. तिथल्याच तुझ्या ब्रॅकेटचा होतो, ब्रॅकेट का टाकला असतो? जो ब्रॅकेट टाकला असतो हा का टाकला असतो? खालचा प्रिंट चार जो ब्रॅकेट टाकला असतो का टाकला असतो? ते स्टेटमेंट करेक्ट ना, ते फॉर लूप मध्ये आय जो फॉर लूप आहे ना तोच फॉर लूप खाली ते कंटिन्यू होतो. लक्षात इथे तू प्रत्येक प्रोग्राम मध्ये तिथे आतापर्यंत ब्रॅकेट टाकत आले स्प्रिंटच्या आधी ब्रॅकेट, तू चुकीचा आहे, गरज नाही त्याची. आता काय तुझे लक्ष स्लॅश एन
म्हणजे आपण न्यू लाईन ला येणार आहे. तर हा ब्रॅकेट इथं क्लोज कुठला हा हा आणि हा हा आउटरचा सॉरी हा आपला प्रोग्रामचा मेनचा आणि हा आउटरचा आणि हा इनर. तर हा झाला प्रोग्राम इथं सेमीकोलन नाहीये. आता आपण ट्रेस करून बघूयात. सर सगळी लिंक कुठली आय आणि जे आपण दोन व्हेरिएबल घेतले म्हणून दोन ब्लॉक क्रिएट करणार आहेत. हा आय चा आय मध्ये वन घेतला म्हणून वन घेतलाय म्हणून मी तो वन डिक्लेअर करणार आहे. इनिशियलाइज करणार आहे. नंतर ती कंडिशन चेक करणार आहे. आय इज लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन वन. आय मध्ये वन आहे म्हणून वन वन लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. देन इतना खाली कस इतना खाली येणार. नंतर जे इक्वल्स टू वन जे मध्ये वन इनिशियलाइज करणार. त्यानंतर ही कंडिशन चेक होणार जे इज लेस दॅन इक्वल टू फोर. तर परत आपण जे मध्ये वन घेतलाय वन इज लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली त्यानंतर आपण ते प्रिंट करणार. प्रिंट करणार प्रिंट मग स्टार प्रिंट प्रिंट केल्यानंतर आपण इथं प्रिंट स्टार केला म्हणून आपल्या आउटपुटला स्टार भेटणार. स्टार नंतर हा ब्रॅकेट क्लोज होतो प्रिंट टाइपचा. म्हणून परत आपण जे प्लस प्लस जे ची व्हॅल्यू इन्क्रिमेंट करणार वन टू टू इज लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाली त्यानंतर जे मध्ये टू आहे म्हणून आपण सेकंड स्टार प्रिंटर 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 मध्ये स्टार प्रिंट केलं म्हणून सेकंड स्टार प्रिंट होणार. त्यानंतर परत जे प्लस प्लस जे मध्ये थ्री थ्री इज लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. नंतर परत प्रिंट करणार परत इथन जे प्लस प्लस फोर फोर इज लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. त्यानंतर परत स्टार प्रिंट करणार. इथन प्रिंट झाल्यानंतर आपण न्यू लाईन ला परत जे प्लस प्लस हा परत जे प्लस प्लस फाईव्ह इज लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन फॉल्स. ही कंडिशन फॉल्स झाली त्यानंतर ही फॉल्स झाली कंडिशन फॉल्स झाली म्हणून आपण न्यू लाईन लिहिणार प्रिंटर इथं स्लॅश एन म्हणजे इथं आपण न्यू लाईन लिहिणार. न्यू लाईन ला आल्यानंतर हा ब्रॅकेट इथं आय प्लस प्लस होणार. आय प्लस प्लस म्हणजे आय ची इन्क्रिमेंट होणार टू. मग इथं परत टू इज लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. कंडिशन ट्रू झाल्यामुळं परत खाली येणार जे इज इक्वल्स टू फोर जे इज इक्वल टू लेस दॅन इक्वल टू फोर जे इज इक्वल टू वन. परत जे ला ए वन ए इनिशियलाइज होणार वन इनिशियलाइज झाला. हा परत कंडिशन चेक होणार जे इज लेस दॅन इक्वल टू फोर म्हणजे परत वन लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. परत वन कंडिशन ट्रू झाली तर स्टार प्रिंट होणार. परत जे प्लस प्लस टू टू लेस दॅन इक्वल टू फोर कंडिशन ट्रू. परत कंडिशन ट्रू झाली म्हणून स्टार प्रिंट होणार. परत इन्क्रिमेंट इथं
3 is less than equal to 4, condition true. परत स्टार प्रिंट होणार इथं, कंडिशन ट्रू झाली म्हणून स्टार प्रिंट होणार. परत जे प्लस प्लस, 4 इज लेस दॅन इक्वल टू 4, कंडिशन ट्रू. परत कंडिशन ट्रू झाल्यामुळं परत स्टार प्रिंट होणार, स्टार प्रिंट झाला. परत इन्क्रीमेंट होणार 5 इज लेस दॅन इक्वल टू 4, कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स झाल्यामुळं मग आपण परत इथं येणार, प्रिंट स्लॅश न्यू लाईन ला जाणार, म्हणजे इथं जाणार. त्यानंतर परत आय प्लस प्लस, थर्ड साठी पण तसाच इटरेट होईल, फोर साठी पण तसंच, म्हणजे ऍक्च्युअली 3-4 ला 3 साठी पण इटरेट होईल, 4 साठी पण इटरेट होईल, म्हणजे ते दोन रो मिळाले आपल्याला. आता नंतर जेव्हा आय ची व्हॅल्यू प्लस प्लस होईल तेव्हा काय होईल, आय ची व्हॅल्यू जेव्हा म्हणजे इन्क्रीमेंट होईल ना तेव्हा 5 होईल. तिथून आय ची कंडिशन चेक होईल, हा आय ची कंडिशन चेक होईल, म्हणजे ही 5 is less than equal to 4, म्हणजे कंडिशन फॉल्स. फॉल्स झाली तर आपण आउट ऑफ लूप येणार, ही कंडिशन फॉल्स झाली आउट ऑफ लूप येणार, म्हणजे मग प्रोग्राम संपला, आउटपुट मिळणार. करेक्ट, गुड.